श्रोतो हो नमस्कार, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। चला तर मग आज पुन्हा एकदा गिरणार यात्रा आणि दत्त दर्शन करूयात आजच्या या दिव्य अनुभवामधून। आजचा हा अनुभव आहे एका दत्तसेवकांचा, जो त्यांनी आपल्याला पाठवला आहे नाशिकवरून। चला तर या अनुभवाला सुरुवात करूयात, पण तत्पूर्वी आपल्यासोबत जर असे अनुभव घडून येत असतील तर ते आपण आम्हाला नक्की पाठवा, आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू। चला आजच्या या अनुभवाला सुरुवात करूया, ज्यांचा नामउल्लेख न करण्याची त्यांनी विनंती केली त्याच दादांच्या शब्दांमध्ये, अर्थात एका दत्तसेवकांच्या शब्दामध्ये। श्री गुरुदेव दत्त। दत्त महाराजांच्या उपासनेचा वारसा हा आम्हाला वडिलांकडूनच मिळालेला, म्हणूनच लहानपणीपासूनच मला देखील दत्तभक्तीची आवड मनात निर्माण झाली। बऱ्याच वेळा गुरुचरित्र पारायण करण्याचे भाग्य देखील मला प्राप्त झाले आणि तेव्हापासूनच गिरणारला जाण्याचे माझ्या मनामध्ये होते, पण दत्तप्रभूंची इच्छा झाल्याशिवाय तुम्ही गिरणारला जाऊ शकत नाहीत हे मी ऐकून होतो। म्हणून मी फक्त दत्तप्रभूंना प्रार्थना करायचो की महाराज मला लवकरात लवकर गिरणारला बोलवा। आणि माझा तो योग ह्यावर्षी म्हणजे दिनांक 22 एप्रिल 2023 अक्षय तृतीयेच्या पावन मुहूर्तावर आणि ज्या दिवशी गुरुपालट होणार होता अशा सुवर्ण दिवशी दत्तप्रभूंनी घडवून आणला। किती ती कृपा महाराजांची! मी इतक्या वर्षांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो योग दत्तप्रभूंनी अशा प्रकारे घडवून आणला। हा योग घडवून येण्यामागे देखील एक पार्श्वभूमी आहे। इथे नाशिकला मी वेगवेगळ्या दत्तमंदिरात गेलेलो आहे, परंतु गंगेच्या काठावर एक प्राचीन एकमुखी दत्तमंदिर आहे। तिथे पहिल्यांदा मी 5 महिन्यांपूर्वी गेलो आणि दत्तप्रभूंच्या आरतीला हजर राहिलो। ती आरती माझ्या मनामध्ये एवढी रुजली की वारंवार मी त्या मंदिरात जायला लागलो। फक्त गुरुवारीच नाही तर जमेल तेव्हा मी मंदिरात जाऊन दत्तप्रभूंचे दर्शन घेत होतो। एक अनोखीच ओढ मला लागली होती। मग हळूहळू तिथल्या गुरुजींसोबत आणि मंदिरातील इतर भक्तमंडळींसोबत माझी ओळख होत गेली। त्या सर्वांसोबत एक छान नातं निर्माण झालं आणि ह्या अक्षय तृतीयेच्या 1 आठवडा आधी समजलं की एकमुखी दत्तमंदिर परिवार गिरणार यात्रेला जाणार आहे आणि सोबतच जे जे भक्तमंडळी इच्छुक असतील त्यांना अतिशय कमी नाममात्र शुल्कावर सोबत घेऊन जाणार आहेत। आणि मग काय, मी ठरवलं की आता गिरणारला जायचंच। मी नोकरी करत असल्यामुळे आणि टीम लीडर ही जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे 4 दिवस सुट्टी भेटेल की नाही याबद्दल मनामध्ये शंका होती, पण मनामध्ये ठाम निश्चय केला होता की यावेळी काही जरी झालं तर गिरणारला जायचं म्हणजे जायचंच। मनातल्या मनात दत्तप्रभूंना प्रार्थना केली, माझी सुट्टी अप्रूव्ह हो द्या आणि मला गिरणारला तुमचं दर्शन घेण्याचं भाग्य प्राप्त होऊ द्या। आणि शेवटी सर्व काही व्यवस्थित झालं, बॉसने माझी सुट्टी अप्रूव्ह केली आणि मी खूप खुश झालो। दत्तप्रभूंचे खूप उपकार मानले। आता ओढ लागली ते गधी गिरणारला पोहोचतो आणि महाराजांच्या गुरुपादुका डोळे भरून पाहतो ह्याची, म्हणजे महाराजांची कृपा बघा ना। गिरणारला जाण्याआधी मी एकमुखी दत्तमंदिर परिवारासोबत जोडल्या गेलो आणि त्यांच्यासोबतच माझी गिरणार यात्रा घडून आली। अखेर तो दिवस उगवला, दिनांक 20 एप्रिल 2023 गुरुवार। गुरुवार रोजी 5:30 आम्ही जवळपास 70 जण गिरणारसाठी निघालो। जाताना बसमध्ये दत्तप्रभूंचे भजन आणि कीर्तनमुळे प्रवास अजूनच सुखकर वाटत होता। दुसऱ्या दिवशी रात्री साधारणतः 8:30 आम्ही सुरटी सोमनाथला पोचलो। तिथे सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आम्ही जेवण केले आणि मग गिरणारला निघालो। रात्री 2:00 आम्ही गिरणारला पोचलो। तिथे सर्वांनी एका धर्मशाळेमध्ये स्नान केले आणि मग लगेच गिरणार पायथ्याशी पोचलो। पहिल्या पायरीवर चढताना हनुमानांचे दर्शन घेतले आणि आम्हाला 10,000 पायऱ्या चढण्याचे बळ द्या अशी प्रार्थना करून पहाटे 3:45 आम्ही गिरणार चढायला सुरुवात केली। मी पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो आणि मला खूप भरून आले। माझं एक स्वप्न आज प्रत्यक्षात उतरत होतं। दत्तप्रभूंना मनापासून नमस्कार केला आणि गिरणार चढायला सुरुवात केली। गिरणार चढण्यासाठी मी एक काठी तिथून विकत घेतली, कारण मला ती काठी माझ्या घरी घेऊन जायची होती, ज्या काठीच्या सहाय्याने मी 10,000 पायऱ्या चढणार आणि उतरणार। ती काठी माझ्यासाठी
दत्तप्रभूंच्या प्रसादासारखी होती। त्या काठीच्या साह्याने मी गिरनार चढण्यास सुरुवात केली। सुरुवातीच्या जवळपास 1500 पायऱ्या चढताना खूप त्रास होत होता। एवढं चालण्याची कधी सवय नव्हती, पण दत्तप्रभूंचं नाव घेत एक एक पायरी चढत होतो। पायऱ्या चढून मी पूर्ण घामाघूम झालो। मध्येच थोडा वेळ थांबायचं, पाणी प्यायचं, खडीसाखरेचा तुकडा तोंडात टाकायचा आणि पुन्हा चढायला सुरुवात करायची। थोडं पुढं गेल्यानंतर आमच्यासोबतचे काही वयस्कर आजी आणि काकाही भेटले। त्यांना सारखा दम लागत होता आणि पुढे अंधार होता, म्हणून मी ठरवले की आता ह्यांच्यासोबत आपण जायचं। माझ्याकडे टॉर्च, पाणी आणि ग्लुकॉन डी औषधं वगैरे सर्व काही एका बॅगमध्ये होते। जर यापैकी कोणाला काही गरज वाटली तर मी त्यांच्यासोबत राहणे योग्य ठरेल असे मला वाटले आणि मी त्यांना सोबत घेऊन त्यांची काळजी घेत पायऱ्या चढायला सुरुवात केली। आणि आश्चर्य असे की मला होणारा त्रास पूर्णपणे कमी झाला। एक थंड झुळूक हवेमध्ये आली, असं वाटत होतं की कोणीतरी एसी ऑन केलाय। पूर्ण गर्मी नाहीशी झाली आणि आम्हाला पायऱ्या चढणे सुकर व्हायला लागले। त्या आजी, काका आणि इतर लोकांना सोबत घेत मी पायऱ्या चढत होतो, त्यांची काळजी घेत होतो। त्यांना देखील मी सोबत असल्यामुळे धीर आला होता। सोबत मोबाईलवर दत्तनामाचा गजर सुरू होता। सर्व वातावरण एकदम प्रसन्न होतं। पहाटेचे 5 वाजले, थोडा उजेड पडत होता आणि पाहतो तर काय, आम्ही ढगांच्या पणवर होतो। एकदम स्वर्गीय अनुभव होता तो। आजूबाजूला पर्वत आणि फक्त ढग दिसत होते। हे सर्व पाहून माझे डोळे सुखावत होते। आम्ही आता अंबाजी माता मंदिराजवळ पोचलो होतो। तिथून पुढे गोरक्षनाथ महाराज मंदिरात दर्शन घेतले आणि गोरक्षनाथ मंदिरापासून गुरुशिखर दिसत होते। काय नयनरम्य दृश्य होते ते! सूर्य उगवला होता आणि गुरुशिखर मंदिर सोन्यासारखे उजळत होते। गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन आम्ही गुरुशिखराकडे निघालो। इतक्या वेळ आम्ही पायऱ्या चढत होतो आणि आता पायऱ्या उतराव्या लागत होत्या। पायऱ्या उतरताना मात्र पाय दुखत होते, पायाला गोळे येत होते, पण काठीचा आधार घेत आम्ही पायऱ्या उतरलो आणि समोरच ती कमान दिसली, श्री गुरुदेव दत्तात्रयेश चरण पादुकाद्वार। ते पाहून ऊर भरून आला। ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो क्षण काही मिनिटांच्या अंतरावर होता। इतक्या वेळ गोरक्षनाथ मंदिरापासून पायऱ्या उतरल्या होत्या, आता परत गुरुशिखरावर जाण्यासाठी पायऱ्या चढायच्या होत्या आणि त्या पायऱ्या पण अतिशय चढत्या स्वरूपाच्या होत्या। पायऱ्या चढताना पुन्हा त्रास झाला, पण आता त्या होणाऱ्या त्रासापेक्षा दत्तप्रभूंच्या चरणपादवांचे दर्शन कधी होईल ह्याची ओढ लागली होती। आणि अखेर तो क्षण आला। मी गुरुशिखर मंदिराजवळ पोहोचलो, हातातली काठी बाहेर ठेवली आणि आत प्रवेश केला। दत्तप्रभूंच्या चरणपादुका आणि त्यांच्या सुंदर मूर्तीपुढे मी नतमस्तक झालो आणि डोळ्यातून अश्रू वाहायला लागले। माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता। डोळे भरून दर्शन घेतले, मनापासून नतमस्तक झालो। मला काहीच सुचत नव्हते, तशीच प्रदक्षिणा मारून मी बाहेर पडलो। बाहेर येऊन घरी व्हिडिओ कॉल केला आणि घरच्यांना मंदिराचे दर्शन दिले, ते देखील धन्य झाले। नंतर अचानक मला आठवण झाली की मी नाशिकवरून आणलेला प्रसाद मला तिथे अर्पण करायचा राहिला। मी पुन्हा वर गेलो, तिथे प्रार्थना केली की मला प्रसाद अर्पण करू द्या आणि आश्चर्य, त्यांनी मला पुन्हा दुसऱ्यांदा लगेच आत घेतले। मी पेढ्याचा बॉक्स गुरुजींच्या हातामध्ये दिला, त्यांनी तो बॉक्स गुरुपादुकांना लावून परत माझ्या हातात सोपवला। मी पुन्हा डोळे भरून दर्शन घेतले आणि तिथून बाहेर पडलो। खाली आल्यानंतर कमंडलू कुंड आहे, तिथे अन्नक्षेत्र आहे। तिथे सर्व भक्तांना विनामूल्य जेवणाचा प्रसाद दिला जातो। तिथेच दत्तधुनी आहे। तिथून खाली उतरताना मी एकटाच होतो, पोटामध्ये खूप भूक होती। मी खाली उतरत होतो, समोरून आमच्या सोबतचे एक काका वर येत होते। मी त्यांना विचारलं, काका ते कमंडलू तीर्थ खालीच आहे ना, मला तीर्थ घरी न्यायचंय। त्यावर त्या काकांनी उत्तर दिलं, तीर्थ तर मला दिसलं नाही। तेवढ्यात बाजूने एक व्यक्ती वर चढत आली आणि मला गुजराती टोनमध्ये बोलली, अरे बाबा आप नीचे जाओ ना, उधर पहले खाना खालो और आपको तीर्थ भी वही पर मिल जाएगा। मी ऐकलं आणि खाली उतरायला सुरू केलं। तेवढ्यात मला जाणीव झाली, अरे हा गुजराती माणूस कोण होता? मी तर त्याला काही विचारलं पण नव्हतं, मी फक्त काकांशी बोलत होतो आणि त्याला माझी मराठी भाषा कशी समजली? आणि लगेच मी मागे वळून पाहिलं तर तो माणूस दूर दूरपर्यंत कुठेच दिसत नव्हता। मला कळून चुकलं ते कोण होते।
गिरनार यात्रेचे बऱ्याच जणांचे अनुभव मी ऐकले होते. मनात जर खरी श्रद्धा असेल तर महाराज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतात. मला जी गुजराती व्यक्ती भेटली त्यांची व्यक्तिमत्व अत्यंत साधे, अंगावर साधे पॅन्ट शर्ट आणि कपाळी अष्टगंधाचा टिळा. मी मनातूनच त्यांना नमस्कार केला आणि पुढे चालायला सुरुवात केली. पुढे जाऊन कमंडलू कुंडला पोचलो. तिथे दत्तप्रभूंची धुनी आहे, तिचे दर्शन घेतले, नमस्कार केला, प्रसाद स्वरूपामध्ये भस्म घेतले आणि जेवण करण्यासाठी बाजूला गेलो तर तिथल्या बाबांनी मला माझी काठी बाहेरच ठेवायला सांगितली. माझे मन काठीबाहेर ठेवण्यासाठी तयार नव्हते, कारण माझी काठी हरवण्याची किंवा कोणीतरी दुसरेच ती काठी घेऊन जातील अशी मला भीती वाटत होती. कारण मला ती काठी प्रसाद स्वरूपात घरी घेऊन जायची होती आणि जेवणाचा प्रसाद पण मला घ्यायचा होता. शेवटी कसंबसं मी ती काठी व्यवस्थित जागा पाहून एका कोपऱ्यात नीट ठेवली आणि जेवण्यासाठी आतमध्ये गेलो. खूप सुंदर जेवण होते. बटाटा, गवार, भाजी, पोळी, भात, शिरा आणि कढी ढोकळा. वा, जेवण करून आत्मा अगदी तृप्त झाला. जेवण झाल्यावर ताटाला नमस्कार केला आणि हात धुवून बाहेर आलो आणि पाहतो तर काय, मला ज्याची भीती होती तीच गोष्ट झाली. माझी काठी तिथून गायब झाली होती आणि त्या जागेवर दुसरीच काठी ठेवलेली होती. माझा खूप मूड ऑफ झाला, खूप चिडचिड झाली. तिथे आजूबाजूला खूप काठ्या होत्या. मी सगळीकडे माझी काठी शोधली पण माझी काठी कुठेच सापडली नाही. शेवटी मनातल्या मनात म्हणालो, महाराज हे तुमचीच इच्छा असेल असे मानतो, आणि ती काठी घेऊन पुढील प्रवासाला लागलो. पुन्हा गोरक्षनाथ मंदिराकडे निघालो. आता पायऱ्या चढायच्या होत्या, पाय खूप दुखत होते, ऊन वाढत होतं. हळूहळू काठीच्या आधाराने पायऱ्या चढत होतो. गोरक्षनाथ मंदिरात पुन्हा दर्शन घेतले आणि पुढे निघालो. आता पुढच्या सगळ्या पायऱ्या ह्या उताराच्या होत्या. पायऱ्या उतरताना पायाला खूप गोळे येत होते आणि तेवढ्यात पायऱ्या उतरताना माझा पाय लचकला. डाव्या पायाच्या गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना होत होत्या. कसेबसे मी खाली उतरत होतो. माझी इच्छा होती की मी पूर्ण 20,000 पायऱ्या पायी चढउतार करेल, रोपेचा वापर करणार नाही. पण ना इलाजाने माझा निर्णय बदलल्याची माझ्यावर वेळ आली. माझ्या दुखणाऱ्या पायाला फक्त काठीचा आधार होता. माझ्यासोबतचे मित्रमंडळी पण आता रोपेने खाली जाणार होते, कारण ऊन खूप वाढले होते. मी देखील रोपेचे तिकीट काढण्यासाठी गेलो, पण तिथे अजून एक धक्का बसला. त्यांनी रोपेने काठी नेण्यासाठी परवानगी नाही असं सांगितले. मी खूप द्विधा मनस्थितीमध्ये होतो. एकीकडे मला काठी सोडायची नव्हती आणि दुसरीकडे चालत जावे तर पाय साथ देत नव्हते. शेवटी मी ठरवलं की काही जरी झालं तरी आता काठी सोडायची नाही. आधीच माझी एक काठी हरवली होती आणि मग मी जमेल तसं काठी घेऊन उरलेल्या 5,000 पायऱ्या उतरायचं असं ठरवलं. दत्तप्रभूंचं नामस्मरण केलं आणि मला शक्ती देण्याची विनंती केली आणि पायऱ्या उतरायला सुरुवात केली. माझ्यासोबत आमच्याच बसमधील एक कपल होतं. त्यांनी पायात चप्पल पण घातली नव्हती. काय ती श्रद्धा दत्तप्रभूंवर! आपण तर पायात चप्पल घातली आहे, मग आपण तर पायी चाललोच पाहिजेत. मग हळूहळू पायऱ्या उतरत होतो. ते बिचारे दोघे माझ्या सोबतीला थांबत होते. शेवटी मीच त्यांना विनंती केली की ऊन खूप वाढलं आहे आणि तुमच्या पायात चप्पल पण नाही आहे, तुम्ही पुढे जा, मी हळूहळू येतो. मग ते पुढे निघून गेले. मी दत्तप्रभूंचं नामस्मरण करत दुखणाऱ्या पायाने पायऱ्या उतरत होतो. पण माझी काठी हरवल्याची खंत काही माझ्या मनातून जात नव्हती. माझी 10,000 पायऱ्या चढलेली काठी हरवली या विचाराने मी खूप व्याकुळ झालो होतो. दुपारचे 12:30 वाजले असतील. मी लंगडत लंगडत पायऱ्या उतरत होतो. दोर दोरपर्यंत माझ्या मागे आणि पुढे कोणीही नव्हते. तेवढ्यात पायऱ्या उतरताना माझे लक्ष बाजूला गेले तर एक 40 व्यक्ती एकदम पातळ भगवा कपडा कमरेला बांधलेला आणि डोक्याला एक भगवा पटका गुंडाळलेला, खांद्यावर झोळी आणि हातामध्ये 2-2.5 फुटाची काठी घेऊन बाजूलाच खोल दरी असलेल्या दगडी कठऱ्यावर बसलेली होती. सावळा चेहरा, धारदार मिशा आणि काळीशार दाढी आणि चेहऱ्यावर एक वेगळीच तेज असलेली ती व्यक्ती. त्यांना पाहून मी आधी घाबरलोच. मी पायऱ्या उतरताना ते माझ्याकडे पाहत होते आणि मी त्यांच्याकडे पाहत होतो. मी थोडे पुढं गेलो आणि मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि हात वर करून जय गिरणारी असं बोललो. त्यांनी पण जय गिरणारी अशी हाक दिली आणि लगेच ते मला म्हणाले, बेटा तेरे हात में जो लाठी है वो मुझे दे दे और ये मेरी लाठी तू लेकर जा. मी काही सेकंड त्यांच्याकडे फक्त बघत होतो. त्यांनी मला पुन्हा आवाज दिला, बेटा दे दे वो लाठी और ये मेरी लाठी ले जा.
मग मी त्यांना बोललो, नहीं बाबा, ये मेरी लाठी, मैं आपको नहीं दे सकता। ते बोलले, क्यों नहीं दे सकता? मैं उत्तर दिलं, मुझे ये लाठी प्रसाद के रूप में घर लेकर जाना है। त्यावरती ते हसले आणि बोलले, बेटे, मैंने जानबूझकर तुझसे तेरी लाठी मांगी। ये लाठी कभी किसी को देना मत, ये हमेशा तेरे साथ रखना। ये लाठी मामूली लाठी नहीं है, सोने की लाठी से भी कीमती लाठी है जो तेरे हाथ में है। जा, अब नीचे उतर, तेरा सब भला होगा। मला कळून चुकले की हे महाराजच आहेत। मी त्यांच्याकडे जाण्यासाठी पुढे पाऊल टाकायला लागलो। मला त्यांना नमस्कार करायचा होता, पण आश्चर्य असे की मी त्यांच्या जवळ जाण्याऐवजी उलटा मागे जात होतो आणि पायऱ्या उतरत होतो। चेहरा त्यांच्याकडे होता आणि मी उलट्या पायऱ्या उतरत होतो। त्यांच्याकडे पाहत मी मनात विचार करत होतो की एवढं ऊन तापलेलं आहे, उन्हाचे एवढे चटके बसत आहेत, आणि हे बाबा एकदम निवांत उन्हामध्ये त्या दगडी शिळेवर बसले आहेत। हे नक्कीच दिव्य पुरुष आहेत। आणि आश्चर्य, त्यांनी तिकडून उत्तर दिले, बेटे, हम संन्यासी आदमी है, हमें धूप से, बारिश से, ठंडी से कुछ नहीं होता। माझ्या अंगावर दुसऱ्यांदा शहारे आले होते, कारण ते माझ्या मनातले येणारे विचार ओळखत होते। प्रयत्न करून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही। मग मी दुरूनच त्यांना नमस्कार करून खाली उतरायला सुरुवात केली। मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला होता आणि खूप आनंदही झाला होता। मनात विचार आला, त्यांनी ह्या काठीला सोन्याची काठी बोलले तर नेमके काय आहे तरी या काठीमध्ये? म्हणून मी एके ठिकाणी थांबलो आणि काठीचे निरीक्षण केले, तर पाहून मला अजून एक धक्का बसला। त्या काठीच्या वरच्या बाजूला टोकावर नागाचा फणा कोरल्यासारखा होता। मी काठीला नमस्कार केला आणि खाली उतरायला सुरुवात केली। भगवंताची लीला किती आघात आहे! माझी काठी हरवली म्हणून मी दुःखी झालो होतो, परंतु दत्तप्रभूंनीच त्या काठीच्या जागी ही नागाचा फणा असलेली दिव्य काठी मला प्रसाद म्हणून दिली होती। काठी हरवल्यावर माझी जी चिडचिड झाली होती, त्याबद्दल मी मनातच दत्तप्रभूंची माफी मागितली आणि पुढच्या प्रवासाला लागलो। आता माझ्या मनात हरवलेल्या काठीमुळे झालेल्या नाराजीची जागा प्रसादरूपी मिळालेल्या दिव्य काठीच्या आनंदाने घेतली होती आणि मी लंगडतच पण उत्साहाने पायऱ्या उतरत होतो। पण अजून परीक्षा संपलेली नव्हती। दुपारचे 2 वाजले होते। डोक्यावरचा सूर्यदेव आग ओकत होता, शरीराला उन्हाचे चटके बसत होते, पाय आणि गुडघेदुखी अत्यंत वाढली होती। आता मात्र सहनशक्ती संपत चालली होती। पाय तिरपे टाकत दोन्ही हातांमध्ये काठी पकडून एखादा लंगडा अपंग व्यक्ती जसं चालतो ना, तसं मी चालत होतो। दत्तप्रभूंचं नाव घेत मला पायऱ्या उतरण्याची शक्ती द्या अशी विनवणी मी करत होतो। माझ्या मागे पुढे कोणीच नव्हते, मी एकटाच चालत होतो। येताना पायऱ्यावर जे दिसणारे नंबर होते ते देखील उतरताना दिसत नव्हते। तेवढ्यात एका बाजूला एक पाणी आणि कोल्ड्रिंकचे दुकान मला दिसले। त्या दुकानामध्ये एक 50-55 वर्ष वयाची व्यक्ती होती। मी त्यांना विचारलं, बाबाजी और कितनी सीढ़िया बाकी है? तर ते समोरूनच हसत उतरले, बेटा, जानकर क्या करोगे, नीचे उतरना तो तुझे ही है, घर पे बीवी बच्चे राह देख रहे हैं ना, नहीं तो आजा यहाँ मेरे पास, तेरे खाने पीने का पूरा इंतजाम कर लूंगा मैं, मेरे साथ ही रह ले। आणि ते परत हसायला लागले। मी फक्त त्यांच्याकडे पाहत होतो। तेवढ्यात ते पुन्हा बोलले, जा बेटा, अब नीचे जा, थोडाही बाकी है। आणि मी पुढे चालायला लागलो। माझ्या लक्षात आले की दत्तप्रभू माझी परीक्षा घेत आहेत आणि मला एकानंतर एक दिव्य अनुभव येत आहेत, आणि एवढ्या त्रासामध्ये पण माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले। आता जेमतेम 1500 पायऱ्यांचा प्रवास बाकी असेल। मी नामस्मरण करत एकटाच पायऱ्या उतरत होतो। आता माझे गुडघे ठणकायला लागले होते, पण कसाबसा मी उतरत 200व्या पायरीवर आलो आणि तिथे मला पायाची मालिश करून देणारे दुकान दिसले। त्यांनी 100 रुपये घेऊन माझ्या पायाची छान मालिश करून दिली। मी त्यांना 100 रुपये दिले आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकलो, तर ते काका म्हणाले, अरे सर, ये क्या कर रहे हो? मी बोललो की आप मेरे से उम्र में बड़े हो ना, और बड़ों से पैर दबा लेना मुझे अच्छा नहीं लगा, इसलिए आपके पैर छुए। ते काका पण कौतुकाने हसत माझ्याकडे पाहत होते। त्यांनी हात वर करून आशीर्वाद दिल्यासारखं केलं आणि मी पुढच्या प्रवासाला लागलो। आणि अखेर दुपारी 4:15 वाजता मी परत पहिल्या पायरीवर पोहोचलो। हनुमानांचे परत दर्शन घेतले, त्यांचे आभार मानले, तुम्हीच मला शक्ती दिली
आणि माझी गिरणार यात्रा पूर्ण करून घेतली. त्यानंतर पहिल्या पायरीवर पुन्हा नतमस्तक झालो, डोकं टेकवलं आणि दत्तप्रभूंचे आभार मानले. या प्रवासादरम्यान आलेले अनुभव पुन्हा पुन्हा आठवले आणि डोळे भरून आले. खरंच दत्तप्रभू अजूनही आहेत आणि मनात जर खरी श्रद्धा असेल ना, तर ते आपल्या भक्तांना गिरणार प्रवासादरम्यान 100% अनुभूती देतात. हात जोडून नमस्कार केली आणि प्रार्थना केली, दत्त महाराज मला परत लवकर तुमच्या दर्शनाला बोलवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि श्रोतो, ह्याचबरोबर हा दिव्य असा दत्त अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अनुभवांसाठी पाहत रहा मेड फॉर मराठी. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.